हॅलो गाईज, मी निकिता अवनीस केकमध्ये स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत चॉकलेट स्पॉन्ज कसा तयार करायचा. स्पॉन्ज कडक होतो, ड्राय होतो, कट करताना क्रम्स निघतात, एक्सेट्रा. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणजे ही व्हिडिओ. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी हाफ के जीसाठी 200 ml चा माझा एक कप आहे, म्हणजेच 180 चॉकलेटचा प्रीमिक्स यूज केलेला आहे. त्यात एक मोठा चमचा तेल आणि व्हॅनिला इसेन्सचे 2-3 ड्रॉप्स ॲड करते. पाणी थोडं घालून मिक्स करून घेते. म्हणजे पाण्याचा अंदाज हा आपल्या प्रीमिक्सवरती अवलंबून आहे. ज्या कंपनीचं तुम्ही प्रीमिक्स यूज करता, प्रत्येक कंपनीचा प्रीमिक्समध्ये पाण्याचा अंदाज हा कमी जास्त होऊ शकतो. बॅटर मिक्स करताना नेहमी एका डिरेक्शननेच मिक्स करायचं, जेणेकरून आपला स्पॉन्ज हा जाळीदार बनतो. आता इथे एक हा अर्धा किलोचा केक बेक करण्यासाठी मी इथे 5 इंचेसचा हायटेड टीन अर्धा किलोचा घेतलेला आहे. त्यात हे बॅटर पोर करून व्यवस्थितपणे टॅप करून घेते, म्हणजे जेणेकरून या बॅटरमध्ये राहिलेला एअर सगळा निघून जाईल. जर तुम्ही टोपात बेक करत असाल तर मीडियम गॅसवरती 40 मिनिटं बेक करायचं, आणि ओव्हन किंवा ओटीजी म्हणते 180 डिग्रीवरती तुम्ही 30 ते 35 मिनिटाचा टायमर लावू शकता. म्हणजे हा परफेक्ट असा स्पॉन्ज तयार होतो. कडेने कडकही होणार नाहीत, किंवा असं कडेने शिजतोय आणि मधीतच शिजत नाही असा प्रॉब्लेमही येणार नाही. आता एका टर्न टेबलवरती हा स्पॉन्ज घेऊन मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घेते. आपलं तेलाचा आणि पाण्याचा अंदाज जर व्यवस्थित असेल तर व्हिडिओमध्ये पाहू शकता दाखवल्याप्रमाणे केकला क्रम्स पडत नाहीत. आपला केक जाळीदार तयार होतो. पाहू शकता एका प्लेटमध्ये मी हे तिन्ही लेयर्स कट करून ठेवलेले आहेत. किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे केकला. चला तर बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. उद्या भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. बाय बाय. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा.